पहिल्या प्रथम खेद वाटतं तो फ्लॅग होईस्टिंगची व्यवस्थित तजवीज केलेलं सकयल उतरलो वयर चढवलो हो देशाचो अपमान असा हे म्हाका पहिले सांगपाचे. दुसरी गोष्ट हे जो आज आम्ही देशात सर्वत्र ठिकाणी सोहळो तयार करता तो सोहळो करताना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले आपले लाईफ सॅक्रिफायस केले त्यांची हांगा आठवण करपाची सोडून भलत्या ठिकाणी बडबडतात हे मंत्री आणि बाकी सगळे हे बरोबर नाही. त्या हेतून काहीतरी ठराविक व्यवस्था सरकारान करून जाय हे दुसरे. सेकंड थिंग स्वतंत्र सैनिक म्हणून जे असतात त्यांना ठराविक अशी काहीतरी रेस्पेक्ट असू जाय. आम्ही स्वतंत्र सैनिक म्हणून आमका व्यासपीठाचेर एक खुर्ची दवरली ना. आमचे समाजसेवक पदाधिकारी असतात त्यांना बी काय व्यवस्थित केलं ना. हे किती आपलपोटी प्रमाणे प्रोग्राम केला हातून म्हाका खूप वाईट दिसता. ह्याच्या फुडें ह्याच्याबद्दल काहीतरी सरकारान दखल घेऊची आणि व्यवस्था करची अशी हांव त्यांच्याकडे प्रार्थना करता. ऑफिसरांक पहिली शिस्त ना, शिस्त मंत्रिमंडळांसून दूर जाल्ली ती चुकयता. कित्या गेले फावटी म्हाका आपयला, गेले फावटी आम्ही उभो राहून प्रोग्राम घेतला, गेले फावटी आयज हे फावटी थंय खुर्चे खाली असल्यामुळे आमकां मेळ्ळे तेन्ना त्यांचे आमी दखल घेऊ ना. प्रत्येक फावटी ऑफिसान येले आमी झेडपी म्हणून ऑफिसान येतात कसल्या खातीर लोकांच्या कामा खातीर असू किंवा स्वतःच्या कामा खातीर. आमकां ऑफिसर सुद्धा रिस्पेक्ट दिना जाले बस म्हणून सांगना. आलस काय गेलं खूप वर्स तुम्ही सांगता तो त्यांना गन दिला असं दिसतं की त्यांना कोणाचंच पडलेलं ना, त्यांना कोण विचारणार ना. काल सुद्धा आता जनता दरबार घेतला आमचा डेप्युटी कलेक्टर आहात तो किंमत दिना कोणाकच दिना. जणू काय त्याचंच सध्या सरकार चालला की तोच आपल्या माईक सुद्धा घेऊपाची ताकद त्यांनी इज्जत अशी घालायला जनता दरबारान की काय किंमतच देऊ ना. म्हणजे त्याका दिसता की सगळं चालता त्यांकाच लागून चालता. ह्या जनतेक लागून हे मंत्रिमंडळ घडता, ह्या जनतेक लागून सरकार चालता, ह्या जनतेक लागून आमचो देश आज स्वतंत्र झाला. त्यांना ती गन्स दिल्या म्हणता न्हू ती होत वड सारखं असा. कारण का आमकां ते झेडपी म्हणून येयला की आमी एक खंय तरी आमकां गांवांतल्या लोकांनी किंवा आमच्या मतदारांनी लिडर केल्ले आसा. खंय तरी आमदाराचे आमी सकयल आसा पण ती किंमत आमकां ते दिना. आयज आमदाराकूय भाषण दिवंक ना. खरोखरच आमच्या मामलेदार आसात जाऊन आमचे कलेक्टर आसात त्यांच्यानी आयज खरंतर आयज आज आमकां एक हेचो प्रतिनिधी म्हणून आमकां एक व्यासपीठ दिवपाची गरज आसली. तेन्ना आमी अंतोदय तत्वाचेर आमचं सरकार जेन्ना चलता तेन्ना हे सरकारान तेंकां दाखोवन दिवपाची गरज आसली. आयज आमकां इतलो विश्वास आसा की नेक्स्ट टायम अशें आमचे सरकारचे अधिकारी आसा त्यांच्याकडून ही जी चूक झाल्या ती नेक्स्ट टायम जावची ना अशी हांव तेंकां हे करता. ते तोडीसतोड आमदाराच्या लेवलाच्या मतदार संघातले ते मनीस आसा त्यांना व्यासपीठ ह्या ऑफिसरांक जे आज लाख दीड लाख दोन लाख पगार घेतात त्यांना व्यासपीठात कसे सरकार देऊ शकता ह्याचो विचार फुडल्या एका हंगासर जो पालकमंत्री म्हणून फ्लॅग होस्टिंगेक निळखण येतात त्यांनी जरूर करचो, नाजाल्यार त्या फ्लॅग होस्टिंगांक त्या मंत्र्याचो निषेध जातलो इतलेच हांव सांगता. प्रोग्राम झाल्यात हे सरकार जेव्हा प्रोग्राम ऑर्गनाईज करता त्यांना त्यांच्यानी खंयच पोर्टफोलिओ फॉलोव करू ना असं दिसता. कालय जनता दरबार झाला, आमकां स्पेशली त्यांचे इन्व्हिटेशन आसले. इन्व्हिटेशन दिल्या उपरांत ज्या पद्धतीन थंयसर जो आदर असता जो रिस्पेक्ट असता आम्ही खंय तरी आमच्या आदरणीय आमदारा सकयल आमकां खंय तरी एक लोकांनी खंय तरी फुडें हाडून दिल्ले असा. आणि ते फुडें हाडल्या उपरांत आम्ही असे प्रोग्राम अटेंड करता. आमचे इश्यू असतात जनता दरबारात आणि ते जर हे करतलो जायत जाल्यार ॲडमिनिस्ट्रेशनांक पहिली खबर असोक जाय की पोर्टफोलिओ कसो फॉलो करतात. तो आदरणीय कलेक्टर साहेबा मामू हागेजी ह्यांच्यानी ह्या स्टाफाक आपल्या जे कलेक्टर असा जे आणखी कोण ऑफिशियल्स असा त्यांना समज दिवपाची गरज असा किंवा त्यांना मार्गदर्शन करपाची गरज असा. आम्ही प्रत्येक फावटी पळयतात की तुम्ही इन्व्हिटेशन जर दितात जाल्यार त्याप्रमाणे त्याला त्याचा आदर हो करपाकच जावो असं म्हाका दिसता. आम्ही जेव्हा कोरगाव जनता दरबार घेतलो आणि खूप आदरणीय प्रमोद सावंतजी थंय येयले आणि आम्ही अशेच फुडल्या लायनीन बसलेले त्यांना म्हाका अभिमानात जाऊक दिसता की चल झेडपी बरी असे म्हणून त्यांच्यानी आमकां थंयसर व्यासपीठ दिल्ले असा. आणि आमकां हे दुर्भाग्य दिसता की असे जे प्रोग्राम असा ते ह्यांना खबर ना किंवा आपले जॉईंट मामलेदार किंवा आणि सहकारी वर्ग घेऊन जे हे प्रोग्राम करतात ते म्हाका दिसना की हे जनतेक लागून करतात की स्वतः काहीतरी प्रसिद्धी मेळपाक लागून करतात.
करंट मकाय भी ये दिसले की जे आमचे झेडपी आले तेंका सदांत वयर ये दिवंग जाय की देख ते लोक आमी तेंका निवडून हाडता पीआय तुम्ही भाई तुम्ही वयर घेता आणि झेडपी तुम्ही दवरता जे पे प्रोटोकॉल आले तो प्रोटोकॉल आमच्या डेप्युटी कलेक्टरन त्यांनी फॉलो केले आणि जे प्रोटोकॉल हायने म्हटले की ते मका ने नो भाषण तुमका देऊ ना तयार करता डेप्युटी कलेक्टर भाषण करू जाय की हा प्रिपेअर झाले इल्लो बरोबर आणि विषय मांडपा जर की आले मग की त्यांच्या ने म्हटले की ते प्रोटोकॉलन पडा ना जो तो फ्लॅग होस्टिंग जो हे करता पण त्यांनी भाषण देऊ पाहिजे तो भाषण तो आमदार जो डेप्युटी कलेक्टर जे भाषण कसे केले चिमिट दिले आणि दिले दिले तो आमदार तो पर्सनल किते दिले ते पावले ते सांगता तो तुम्ही सीएमकडे मागणी करा हे दोन्ही जे अधिकारी हा त्यांचे आमका टाबोटो हे जाय म्हणून ट्रान्सफर मागणी करा आमची मागणी हा तुमच्याकडे हातपेंडण्याची तमाम ऍक्च्युअली डेप्युटी कलेक्टर आणि ध्वजाचा जो अवमान ध्वजाचा जो अवमान झाला अधिकारी ध्वज त्याका तुमचं सस्पेंड करतो आमदाराक किंमत दिला अधिकारी आणि व्यासपीठावर तिघा झेडपिंग बसवंक ना त्यांना त्यांचा नावाचा उल्लेख ना साधो ऍक्च्युअली ते रॉंग केला त्यांच्यानी ते प्रोटोकॉल हा सीएमकडे बसतलो आणि हे किती प्रश्न आपण सीएमकडे मांडतलो.